अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर तळबीड तालुका कराड येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी दिनांक 21 रोजी सकाळी 11:30 सुमारास श्री स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. याबाबतची माहिती कडवे तालुका पाटण येथील अनिल पांडुरंग कदम यांनी दिली आहे. तळबीड येथे परमपूज्य साई किरण महाराज यांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा जपण्याचं काम त्यांनी केलं असून येथे श्री स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या निमित्तानं होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या ठिकाणी या श्रीरामाच्या जे पुरातन मंदिर होतं त्याच्यावर त्यांनी जीर्णोद्धारानं फार मोठं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर आणि सगळ्या देवांच्या मूर्त्या, दत्तांची, श्रीकृष्णांचे गर्भगृह अशा पद्धतीनं सगळं स्थापत्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्यासाठी त्यांनी माझी प्रमुख पूजेचा मानकरी म्हणून माझी निवड झाली. याबद्दल मी त्यांचे, साई किरण बाबाजी यांचे आणि समस्त त्या ट्रस्टचे आभारी आहे.